हॅलो एवरीवन. लास्ट टाइम आपण मोमेंट्सचा चॅप्टर बघितला होता. एकदा आपण तो पार्ट परत एकदा रिवाइज करूया, काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. आता व्हॉट इज मीन बाय मोमेंट लक्षात घ्या. मोमेंट इज अ फॅमिलियर मेकॅनिकल टर्म विच रेफर्स टू मेजर अ फोर्स विथ रिस्पेक्ट टू इट्स टेंडन्सी टू प्रोव्हाइड अ रोटेशन. द स्ट्रेंथ ऑफ टेंडन्सी डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ फोर्सेस अँड द डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन of the point at which the force is exerted. Okay, if the number of forces F1, F2 up to Fn at the distance of X1, X2, Xn are applied, the moment of the first force about the origin is F1, X1. Okay, for the second force F2, X2. Okay, so that's why apla formulas ka hota tya velela summation of Fi, Xi is the total moment about the origin. Okay, if total moment is divided by total number of force, it is called as a quotient term. It is called as a moment. Okay, means moment is equal to summation of Fi Xi upon n, where n is equal to summation of Fi is a total force. आता बेसिक एक लक्षात घ्या, आपल्याला मोमेंट आपण कॅल्क्युलेट करतोय. आता मोमेंट्स मीन्स वॉट हे एक लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे, मेजर ऑफ फोर्स विथ रिस्पेक्ट टू इट्स टेंडन्सी टू प्रोव्हाइड अ रोटेशन. सपोज तुम्ही एखाद्या वस्तूवरती ओके तीन चार अमाऊंट ऑफ वेगवेगळे मोमेंट, म्हणजे ते एखादी सपोज ब्लॉक असेल, त्या ब्लॉकला तुम्ही चारही साईडनी F1, F2, F3 आणि F4 हे चारही फोर्सेस तुम्ही काय केलेत, एक्झर्ट केलेले आहेत ॲट द डिस्टन्स X1, X2, X3 आणि X4. ओके, आणि त्यावेळेला जर ते इक्वल असतील तर त्या ब्लॉकची मोमेंट आपली होणार आहे का? त्यावेळेला नाही. चारही बाजूला जर इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स आणि इक्वल अमाऊंट ऑफ डिस्टन्स असेल तर त्यावेळेला काय असणार आहे, ती मोमेंट ही स्टेडी असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, 1 असणार आहे. राईट, सो दॅट्स वाय लक्षात घ्या की त्यांना आपल्याला काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुमची मोमेंट होणार आहे ती त्यावेळेला काय असणार आहे की तुमच्या ज्या जो तुमचा फोर्स आणि जो डिस्टन्स आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्यांची जे संपूर्ण आपण ॲडिशन करतो त्यालाच टोटल त्या संपूर्ण टर्मला आपण काय म्हणतो, टोटल मोमेंट अबाउट द ओरिजिन. राईट, म्हणजेच काय असणार आहे की ज्या वेळेला तुम्ही ऑल सेम अमाऊंट ऑफ फोर्स विथ सेम डिस्टन्स तुम्ही एखाद्या तुमच्या एखाद्या ब्लॉकवरती किंवा एखाद्या थिंगवरती तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यावेळेला काय असणार आहे की ती स्टेडी मुवमेंट असणार आहे. राईट, आणि त्यालाच आपण पुढे एक मॅथमॅटिकल टर्म सांगितलेली आपल्याला, टोटल नंबर ऑफ इज डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ फोर्सेस. राईट, म्हणजेच काय सांगितलं, मुवमेंट इज इक्वल टू टोटल नंबर टोटल मुवमेंट डिवाइडेड बाय टोटल फोर्स, म्हणजेच काय, समेशन ऑफ Fi Xi डिवाइडेड बाय m. ओके, वेअर एन इज इक्वल टू काय सांगितलेलं आपल्याला, समेशन ऑफ युअर Fi, म्हणजे टोटल नंबर ऑफ फोर्स किती आहे, त्यांची ॲडिशन जी काय असेल ती काय असणार आहे, तुमची टोटल तुमचा फोर्स असणार आहे. ओके, तर ही जी टर्म आहे ती आपल्याला काय मिळते, मोमेंट, म्हणजे मोमेंट आहे. ओके, आता आपल्याला काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत. सेंट्रल मोमेंट आपल्याला सांगितलं, सेंट्रल मोमेंट, मोमेंट अबाउट द मेन. ओके, आता काय सांगितलेलं बघा, अर्थ मोमेंट ऑफ द व्हेरिएबल एक्स अबाउट द मीन एक्स बार ऑफ डिस्ट्रीब्युशन इज डिनोटेड बाय म्यू आर अँड इट इज डिफाइंड ॲज अ म्यू आर इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार रेज टू आर विदाउट फ्रिक्वेन्सी अँड विथ फ्रिक्वेन्सी युअर फॉर्म्युला विल बिकम्स म्यू आर इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एफ आय इन ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार रेज टू द पॉवर r, where n is equal to summation of Fi. Okay, if your question gives you frequency, त्यावेळेला तुम्ही जो हा सेकंड फॉर्म्युला दिलेला आहे तो तुम्ही सेकंड फॉर्म्युला यूज करा. आणि ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चनमध्ये फ्रिक्वेन्सीची नेसेसिटी नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जो हा फर्स्ट फॉर्म्युला दिला आहे तो तुम्ही फॉर्म्युला ॲज इट इज यूज करू शकता. याचे पूर्ण डेरिव्हेशन्स आहेत पण आपल्याला आत्ता सिलेबसमध्ये डेरिव्हेशन्स दिलेले नाही आहेत की प्रूफ करायला वगैरे तुम्हाला 5 मार्काला वगैरे असे डेरिव्हेशन्स विचारले जात नाहीत. सो दॅट्स वाय होल ह्या ठिकाणी डेरिव्हेशन तुम्हाला दिलेलं नाही, जस्ट हे फॉर्म्युलेज दिलेले आहेत की हे फॉर्म्युलेज आपल्याला फर्दर क्वेश्चन सॉल्व्ह करताना, म्हणजे सपोज तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं असेल की सेंट्रल मोमेंट किंवा मोमेंट अबाउट द मीन काढ कॅल्क्युलेट करायला सांगितलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे फॉर्म्युलेज हे रिक्वायर्ड आहेत. ओके, पुढचा क्वेश्चन, आपलं पुढचं पॉईंट सांगितलेलं आपल्याला रॉ मोमेंट.
ओके मोमेंट अबाउट द ओरिजिन. ओके आता सेंट्रल मोमेंट म्हणजे काय सांगू होतो आपण, मोमेंट अबाउट द मीन. ओके मोमेंट अबाउट मीन मीन्स व्हॉट, युअर सेंट्रल मोमेंट. आता रॉ मोमेंट मीन्स व्हॉट, मोमेंट अबाउट ओरिजिन. ओके द मोमेंट अबाउट ओरिजिन इज कॉल्ड एज अ रॉ मोमेंट. द अर्थ मोमेंट अबाउट द ओरिजिन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स इज डिनोटेड बाय म्यू आर रेज टू द पॉवर वन अँड डिफाइंड एज म्यू आर वन इज इक्वल टू ई इन ब्रॅकेट एक्स रेज टू आर इज इक्वल टू समेशन ऑफ आय फ्रॉम वन टू आर एक्स आय आर एफ आय इन ब्रॅकेट एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय रेज टू आर वेअर द व्हेरिएबल एक्स इज अ डिस्क्रीट. ओके ज्यावेळेला तुमचे व्हेरिएबल एक्स हा आहे तो तुमचा जर डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल तर तुम्ही रॉ मोमेंट अबाउट द सॉरी मोमेंट अबाउट द ओरिजिन फाइंड करण्यासाठी किंवा रॉ मोमेंट फाइंड करण्यासाठी हा जो फॉर्म्युला दिलेला आहे समेशनचा तो तुम्ही यूज करू शकता. ओके इफ युअर एक्स इज कंटिन्युअस देन तुमचा फॉर्म्युला काय होणार आहे, म्यू आर रेज टू वन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. त्याला आपण एक कंटिन्युअस सिक्वेन्स आहे म्हणजेच काय, आपण काही ना काही त्या ठिकाणी लिमिट देणार आहोत कारण की एक स्पेसिफिक लिमिट दिलेली असेल. आपला फॉर्म्युला काय होणार आहे, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, राईट. सो दॅट्स वाय इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स रेज टू आर इन टू एफ आर डी एफ एक्स डी एक्स. ओके म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, हा फॉर्म्युला दिलेला आहे व्हेअर युअर आर इज इक्वल टू झिरो वन टू थ्री अप टू इन्फिनिटी. ओके नोट दॅट म्यू झिरो रेज टू वन इज इक्वल टू हाऊ मच वन, म्यू वन डॅश इज इक्वल टू ई एक्स इज इक्वल टू म्यू द मीन ऑफ द डिस्ट्रीब्युशन एक्स ऑर मीन ऑफ द एक्स. वी ऑल्सो नो नो वी ॲज वी नो म्यू झिरो इज इक्वल टू वन, म्यू वन इज इक्वल टू झिरो आणि म्यू टू इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला सिग्मा रेज टू टू. ओके द रिलेशनशिप बिटवीन रॉ मोमेंट अँड सेंट्रल मोमेंट. ओके काय काय दिलेलं आहे रिलेशनशिप बिटवीन आपल्याला रॉ मोमेंट आणि सेंट्रल मोमेंट. आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही फॉर्म्युले कळालेले आहेत की मोमेंट अबाउट द मीन मीन्स व्हॉट युअर सेंट्रल मोमेंट आणि सेंट्रल मोमेंटचे फॉर्म्युले काय, तर हे दोन फॉर्म्युले आहेत अकॉर्डिंग टू युअर अकॉर्डिंग टू युअर क्वेश्चन. जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा, जर फ्रिक्वेन्सी दिलेली नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा फर्स्ट जो फॉर्म्युला आहे तो यूज करू शकता. आणि सेकंड आपल्याला दिलेला आहे रॉ मोमेंट पण दिलेला आहे. रॉ मोमेंटला आपण काय म्हणतो, मोमेंट अबाउट द ओरिजिन बोलतो. ओके डिस्क्रीट व्हेरिएबलसाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे आणि कंटिन्युअस व्हेरिएबलसाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. आता ह्या दोघांमधलं रिलेशनशिप काय आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे, रिलेशनशिप बिटवीन रॉ मोमेंट अँड सेंट्रल मोमेंट. ओके since mu 1 is equal to 0, mu 2 is equal to काय होणार आहे आपल्याला, mu 1 dash minus mu 2 is equal to mu 2 dash minus in bracket mu 1 my dash raised to the power 2. Second आपल्याला जो relationship दिलेला आहे mu 3 is equal to mu 3 dash minus 3 mu into mu 2 dash plus 2 mu raised to 3. ओके हे आपल्याला काय दिलेलं आहे, म्यू थ्रीचं रिलेशनशिप दिलेलं आहे आपल्याला. ओके त्याच्यानंतर म्यू थ्री जो आपला आहे तरच आपण काय करणार आहोत, म्यू फोर डॅश मायनस म्यू इंटू म्यू थ्री डॅश प्लस सिक्स म्यू रेस टू टू इंटू म्यू टू डॅश मायनस थ्री म्यू रेस टू फोर. ओके तर ह्या सगळ्या ज्या टर्म्स दिल्या आहेत आपल्याला त्या रिलेशनशिप बिटवीन दिल्या आहेत, म्हणजेच आपल्याला जो आपला इन जनरल जो आपला फॉर्म्युला आहे तो काय सांगितलेला आहे, म्यू आर इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू झिरो टू आर इन ब्रॅकेट आर टू द बेस वन मायनस वन रेस टू द पॉवर आर मायनस आय इन टू म्यू आय टू द पॉवर वन म्यू एन मायनस आय विच इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू झिरो टू आर आर टू द बेस आय इन टू मायनस वन रेस टू आर मायनस आय इन टू म्यू वन रेस टू वन इन टू म्यू वन डॅश टू द पॉवर एन मायनस आय फॉर अ सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन ऑल ॲड सेंट्रल मोमेंट्स आर झिरो. ओके आता हे जे फॉर्म्युले दिले ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला रिलेशनशिप बिटवीन रॉ मोमेंट आणि सेंट्रल मोमेंट आपल्याला फाइंड करता येईल. ओके आता पुढे दिलेले आपल्याला मेजर्स ऑफ स्क्यूनेस अँड कर्टोसिस.
ओके आता व्हॉट इज मीन बाय स्क्यूलेस आपण ह्या ठिकाणी बघून घेऊया. ऍज वी अज्युमिंग दॅट द ग्रुप डेटा द फ्रिक्वेन्सीज आर क्लस्टर्ड ऍट मिड पॉइंट ऑफ क्लास दिस अझम्पशन मे बी करेक्ट ऑर नॉट. फॉर सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सीज आर सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड अबाउट द मीन. इन सच डिस्ट्रीब्युशन द मीन मोड अँड मेडियन आर कोइन्साइड्स. Skewness means lack of symmetry. It measures the degree of symmetry or departure from the symmetry. Okay, measure of skewness based on the mean. According to Kahn's principle, Kahn persons, the coefficient of skewness, which is called as a beta 1, is equal to mean minus mode upon 6. त्यालाच आपण काय बोलतो सॉरी और थर्ड सेकंड फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला थ्री इंटू मीन मायनस मेडियन अपॉन 6. म्हणजे आपला जो बीटा फाइंड करायचा आपल्याला मीन आणि मोड दिलेला असेल त्याच्यानुसार आपल्याला बीटा आपल्याला फाइंड करता येऊ शकतो. विच इज वी कॉल्ड एज अ कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. बीटा 1 इज इक्वल टू मीन आणि मोड आपल्याला अवेलेबल असेल तर आपण हा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे मीन मायनस मोड इज अपॉन 6 ते फाइंड करून आपण बीटा 1 ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आणि सेकंड फॉर्म्युला दिलाय 3 इंटू मीन मायनस मेडियन डिवाइड बाय 6. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सुद्धा यूज करून आपण बीटा 1 फाइंड करू शकतो. ओके द व्हॅल्यू ऑफ बीटा 1 लाईज बिटवीन प्लस ऑर मायनस 3. ओके म्हणजेच रेंज ऑफ बीटा 1 काय दिलेली आपल्याला मायनस 3 टू प्लस 3 ही आपल्याला काय दिलेली आहे बीटा 1 ची किंवा कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेसची एक रेंज दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला जे स्क्यूनेसच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर इट मस्ट बी कंटेन्स फ्रॉम मायनस 3 टू 3 नॉट ग्रेटर दॅन 3 ऑर लेस दॅन मायनस 3. ओके measures of skewness based on the quartiles. Okay, coefficient of skewness is also defined by using quartile and the median according to the Bowles. By one, beta 1 is equal to q1 plus q3 minus 2mc divided by q3 minus q1 or q1 plus q3 minus 2q2 upon q3 minus q1. Okay, पुढे आपल्याला पूर्णपणे जो आपल्याला जो ह्या हे जे दोन फॉर्म्युलेज आहेत त्याच्या त्या फॉर्मॅट म्हणजे जो आपल्या क्वार्टाइल्सचा फॉर्मॅट होता एक बेसिकली तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये क्वार्टाइल्स मीन्स व्हॉट तुम्हाला झालेलं आहे राईट. त्या क्वार्टाइल्सच्या ह्याच्यानुसार जरी तुम्हाला बीटा 1 फाइंड करायचं झाला तरी तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये ह्या क्वेश्चन फॉर्म्युलाजनुसार तुम्ही तुमचा कोएफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस तुम्ही फाइंड करू शकता. Q1 म्हणजे काय असणार आहे तुमची लोअर क्वार्टाइल आणि Q3 असणार आहे तुमची अप्पर क्वार्टाइल. ओके आणि ह्याच्यानुसार आपण काय करू शकतो कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस आपण फाइंड करू शकतो. ओके त्याच्यानुसार आपण ह्या ठिकाणी पुढे एक क्वेश्चन दिलेला आपल्याला पुढे एक पॉईंट दिलेला आहे. फॉर पॉझिटिव्हली स्क्यूनेस मोड इज लेस दॅन मेडियन लेस दॅन मीन. आणि फॉर निगेटिव्ह स्क्यूनेस मोड इज ग्रेटर दॅन मेडियन इज ग्रेटर दॅन मीन. ओके कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस इज डिनोटेड बाय काय दिलेलं आहे बीटा 1 अँड डिफाइंड ऍज बीटा 1 इज इक्वल टू μ3 रेस टू 2 अपॉन μ2 रेस टू 3. ओके हे जे फॉर्म्युला आहे हे सुद्धा आपल्याला पुढच्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना नेसेसरी आहे. ओके म्हणजेच ज्या वेळेला तुमचे μ3 आणि μ2च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्हाला माहिती असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता तुमचा कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस जो बीटा 1 आहे तो तुम्ही फाइंड करू शकता. पुढचा पॉईंट दिलेला आहे आपल्याला कर्टोसिस. आता कर्टोसिस मीन्स व्हॉट द कर्टोसिस सिग्निफाईज द पिकनेस ऑफ डिस्ट्रीब्युशन कर्व. ओके द कोएफिशियंट ऑफ कर्टोसिस इज डिनोटेड बाय बीटा 2 अँड इट इज डिफाइंड एज बीटा 2 इज इक्वल टू μ4 अपॉन μ2 रेज टू द पॉवर 2. The kurtosis given idea about the flatness or peakness of the curve. The curve is neither flat nor peaked, then it is called as a normal or mesocurtic. Okay. या ठिकाणी आपल्याला जे तुमचे जो तुमचा जो ग्राफचा कोएफिशियंट ऑफ स्क्यू कर्टोसिस आपल्याला ग्राफचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेन पार्ट आपला कोणता येतो की हाऊ टू सॉल्व्ह एक्झाम्पल्स ऑन युअर मोमेंट.
ओके आता स्टेप नंबर फर्स्ट काय आहे त्याची राईट गिव्हन डेटा जो तुम्हाला डेटा दिलेला आहे क्वेश्चन मध्ये त्या डेटानुसार तुमचा जो गिव्हन डेटा आहे तो तुम्ही फर्स्ट लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप असणार आहे राईट द करेक्ट फॉर्म्युलाज फॉर म्यू वन म्यू टू अँड म्यू थ्री अँड म्यू फोर अँड फाइंड देम. ओके म्हणजेच आपल्याला काय करू नये जो आपल्याला गिव्हन डेटा दिला आहे त्या गिव्हन डेटानुसार आपला म्यू वन म्यू टू म्यू थ्री अँड म्यू फोर आपल्याला फाइंड करून घ्यायचे इन स्टेप नंबर सेकंड. त्याच्यानंतर स्टेप नंबर थर्ड दिलेला आपल्याला फाइंड कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस बीटा वन इज इक्वल टू म्यू थ्री अपॉन सॉरी म्यू थ्री रेस टू टू अपॉन म्यू टू रेस टू थ्री आणि कोइफिशियंट ऑफ कर्टोसिस जर फाइंड करायला सांगितलं असेल तर फॉर्म्युला आहे म्यू फोर अपॉन म्यू टू रेस टू टू. ओके एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की फर्स्ट फोर मोमेंट अबाउट द ओरिजिन ऑफ डिस्ट्रीब्युशन आर मायनस 0.4 2.99 0.08 अँड 27.63. कॅल्क्युलेट द मोमेंट अबाउट द मीन अँड ऑल्सो कॅल्क्युलेट बीटा वन अँड बीटा टू. तर ह्या ठिकाणी आपल्याला बीटा वन आणि बीटा टू फाइंड करायला सांगितले म्हणजेच काय सांगितलंय कोइफिशियंट ऑफ कर्टोसिस आणि कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला फाइंड करायला सांगितले. ओके बीटा वन काय आहे तुमचा कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस आणि बीटा टू आहे कोइफिशियंट ऑफ कर्टोसिस राईट. आता ह्या दोन टर्म्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता ज्या वेळेला तुम्ही ह्या दोन्ही टर्म्स तुम्ही फाइंड करणार आहात त्यावेळेला तुम्हाला काय काय लागणार आहे म्यू थ्री लागणार आहे म्यू टू लागणार आहे म्यू फोर पण लागणार आहे म्हणजेच आपल्याला म्यू वन म्यू टू म्यू थ्री आणि म्यू फोर ह्या चारही व्हॅल्यूज आपल्याला फर्स्ट फाइंड कराव्या लागणार आहेत. ओके मग तर ह्या ज्या गिव्हन टर्म्स दिल्या तर ह्या गिव्हन टर्म्स काय दिलेल्या आहेत तर फोर मोमेंट्स दिलेले तुम्हाला. ओके म्हणजेच काय दिलेले आहेत म्यू वन डॅश इज इक्वल टू काय मिळालाय फर्स्ट टर्म मायनस 0.4 म्यू टू डॅश किती मिळालाय 2.99 म्यू थ्री डॅश किती मिळतो मायनस 0.08 अँड म्यू फोर डॅश इज इक्वल टू 27.63 ह्या आपल्याला गिव्हन टर्म्स दिलेले आहेत इन क्वेश्चन. आता फाइंड आपल्याला काय करायचं स्टेप नंबर सेकंड आहे राईट करेक्ट फॉर्म्युलीज ऑफ युअर म्यू वन म्यू टू म्यू थ्री अँड म्यू फोर. आता हे फॉर्म्युलेस तुम्ही कुठून फाइंड करणार तर ह्या ठिकाणी आपला जो क्वेश्चन पण सॉरी हे रिलेशनशिप बिटवीन रॉ मोमेंट अँड सेंट्रल मोमेंट बघितले होते त्याच्यानुसार आपल्याला काय होणार आहे ह्या ठिकाणी म्यू वन म्यू टू म्यू थ्री आणि म्यू फोर च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत ह्या ठिकाणी म्यू वन म्यू टू म्यू थ्री आणि म्यू फोर च्या व्हॅल्यू फाइंड करून घेणार आहोत. सो दॅट्स वाय फर्स्ट आपल्या म्यू वन इज इक्वल टू काय असणार आहे तर 0 आणि म्यू टू इज इक्वल टू काय मिळणार आहे म्यू टू डॅश मायनस म्यू वन डॅश रेस टू द पॉवर 2. या ठिकाणी म्यू टू झिरो डॅश ची व्हॅल्यू पुट करा 2.99 मायनस म्यू वन डॅश ची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.4 आणि पॉवरची टर्म किती आहे 2. सो दॅट्स वाय टू द पॉवर 2 इज इक्वल टू आपल्याला किती व्हॅल्यू मिळते 2.83 ही आपल्याला व्हॅल्यू मिळते ओके म्यू टू ची. त्याचनुसार आपल्याला म्यू थ्री फाइंड करून घ्या आणि त्याच्यानंतर म्यू फोर पण सुद्धा फाइंड करून घ्या. ओके जस्ट व्हॅल्यू पुट करायच्या आहेत क्वेश्चन मध्ये जो आपल्याला फॉर्म्युला दिला त्याच्यानुसार सॉरी क्वेश्चन मध्ये नाही आपल्याला जो गिव्हन फॉर्म्युला माहिती आहे त्याच्यानुसार पण फॉर्म्युलेस तुम्ही तर ह्या ठिकाणी आपल्याला म्यू वन म्यू टू म्यू थ्री आणि म्यू फोरच्या चारही व्हॅल्यूज आपल्याला फाइंड झालेले आहेत. त्याच्यानुसार आपल्याला फाइंड करायला काय सांगितलेलं आहे कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस म्हणजेच काय आपल्याला बीटा वन आपल्याला फाइंड करायचं आहे. बीटा वनचा फॉर्म्युला काय आहे म्यू थ्री रेस टू टू अपॉन म्यू टू रेस टू थ्री इज इक्वल टू आपल्याला ज्या कॉन्स्टंट आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या आहेत म्यू थ्री आणि म्यू टूच्या त्या व्हॅल्यू पुट करा. ओके आणि त्याच्यानंतर जो काय तुम्ही कॅल्क्युलेशन करून जो काय कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे तुमचा कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस ह्या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे 0.504. ओके पुढचा पॉइंट आहे कोइफिशियंट ऑफ कर्टोसिस विच इज इक्वल टू बीटा टू राईट. बीटा टू ची व्हॅल्यू काय आहे म्यू फोर अपॉन म्यू टू रेस टू द पॉवर 2 विच इज इक्वल टू आपल्याला आन्सर काय मिळाले ह्या ठिकाणी 3.7827. ओके म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आपल्याला बीटा टू इज ग्रेटर दॅन 3 द डिस्ट्रीब्युशन इज लेप्टोकर्टिक. ओके तर मग लक्षात घ्या आपल्याला फक्त फाइंड करायला काय काय सांगितलेलं आपल्याला बीटा वन आणि बीटा टू आपल्याला काय करायला सांगितलेलं फाइंड करायला सांगितलं. तर हे फाइंड करण्याचे ह्या चार स्टेप्स आहेत त्याच्यानुसार आपण काय करू शकतो कोणत्याही आपल्या स्क्यूननेस असेल किंवा कर्टोसिस असेल त्यांच्या कोइफिशियंट आपण फाइंड करू शकतो. ओके आणि जे रिलेशनशिप दिलेले होते आपल्याला रिलेशनशिप बिटवीन रॉ मोमेंट अँड युअर सेंट्रल मोमेंट
त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, तर तुमचे म्यू वन म्यू टू म्यू थ्री आणि म्यू फोर किंवा जे जितके काय आपल्या जे आपल्याला म्यू काढायचे असतील त्यांच्या व्हॅल्यू आपल्या त्या रिलेशनशिप बिटवीन रॉ मोमेंट अँड सेंट्रल मोमेंट वरून फाइंड करू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, द फर्स्ट थ्री मोमेंट्स अबाउट द ओरिजिन ऑफ डिस्ट्रीब्युशन आर 1,16 अँड -40. फाइंड स्टँडर्ड बीटा 1 विच इज कॉल्ड एज द कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस ऑफ द डिस्ट्रीब्युशन. आता ह्या ठिकाणी काय काय दिलेले आहेत आपल्याला, मोमेंट अबाउट द ओरिजिन दिलेले आहेत आपल्याला 1, म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे, म्यू 1' इज इक्वल टू किती मिळालाय 1, म्यू 2' इज इक्वल टू किती मिळतोय 16 आणि म्यू 3' इज इक्वल टू मिळतोय -14. आता सेंट्रल मोमेंट अबाउट द ओरिजिन आपल्याला माहिती आहेत, त्याच्यानुसार आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, बीटा 1 म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस. म्हणजे पुढची स्टेप आपली काय असणार आहे, फर्स्ट वी हॅव टू फाइंड म्यू 1 म्यू 2 म्यू 3 अँड म्यू 4, राईट, नॉट डॅश. डॅश आपल्याला मिळालेले आहेत. ओके, डॅश आपण कशासाठी इंडिकेट करतो, मोमेंट्स अबाउट द ओरिजिन. ओके, तर ते आपल्याला डॅश म्हणून शो केलेले, आपल्याला फाइंड काय करायचं, म्यू 1 म्यू 2 म्यू 3 आणि म्यू 4 विच इज कॉल्ड एज अ मोमेंट अबाउट द मीन. ओके, मोमेंट अबाउट द मीन आपले फाइंड करून झाले, जे आपले कॉन्स्टंट दिलेले त्याच्यानुसार आपण काय फॉर्म्युल्यानुसार आपले ह्या व्हॅल्यू फाइंड करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे, बीटा 1 इज इक्वल टू म्यू 3 रेस टू द पॉवर 2 अपॉन म्यू 2 टू द पॉवर 3. ओके, जो आपला बीटा 1 चा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला घ्या, त्याच्यानंतर ह्याच्या व्हॅल्यू ज्या कॉन्स्टंटच्या येतील त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज तुम्ही स्क्वेअर म्हणते ज्या काय व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यू पुट करा. जे काय तुम्हाला मल्टिप्लिकेशन असेल, म्हणजे ह्या ठिकाणी स्क्वेअर दिलं ह्यांचा स्क्वेअर करा, आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी क्यूब दिला ह्याचा क्यूब करा, डिवाइड करा, जे काय कॉन्स्टंट मिळेल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा कोएफिशियंट ऑफ युअर स्क्यूनेस. ह्या ठिकाणी ओनली स्क्यूनेस काढायला सांगितलं, सो दॅट्स वाय स्क्यूनेस काढलं, दॅट्स इट. ओके, स्क्यूनेस आणि कर्टोसिस सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायला होणार आहेत. ओके, तर ह्याच्यानंतर अजून एखादा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून बघू याच्यावरचा, की त्याच्यामध्ये थोडासा डिफरंट काही पार्ट असेल. या ठिकाणी अजून एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, डिफरन्स असा काय नाही आहे, सेमच पार्टमध्ये क्वेश्चन आहे. ओके, काय सांगितलेलं आहे, आणि फक्त ह्या ठिकाणी कमेंट सांगितलेली करायला, फर्स्ट फोर मोमेंट्स अबाउट द ओरिजिन ऑफ डिस्ट्रीब्युशन आर 0.255, 6.222, 30.211 अँड 4,400.25. कॅल्क्युलेट द मोमेंट अबाउट द मीन, ऑल्सो इव्हॅल्युएट बीटा 1 अँड बीटा 2 अँड कमेंट अबाउट द स्क्यूनेस अँड द कर्टोसिस ऑफ द डिस्ट्रीब्युशन. ओके, फक्त कमेंट करायचा आपल्याला पार्ट आपल्याला एक्स्ट्रा ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता काय सांगितलेले बघा, आपल्याला फर्स्ट मोमेंट अबाउट द ओरिजिन दिलेले म्हणजेच काय काय दिलेलं आहे, म्यू 1' इज इक्वल टू 0.255, नंतर म्यू 2' इज इक्वल टू 6.222, म्यू 3' इज इक्वल टू 30.211 आणि म्यू 4' इज इक्वल टू 400.25. या चारही गिव्हन व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चन मधून मिळालेल्या आहेत. आता ह्याच्यावरून आपण काय फाइंड करणार आहोत, मोमेंट अबाउट द मीन. ओके, फ्रॉम द रिलेशनशिप बिटवीन सेंट्रल मोमेंट अँड रॉ मोमेंट तुम्ही काय करू शकाल, म्यू 1 इज इक्वल टू 0, म्यू 2 चा फॉर्म्युला अप्लाय करा, म्यू 3 काढा, म्यू 4 काढा, आणि ह्याच्यानुसार आपल्या ह्या चारही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. ह्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे, आपल्याला बीटा 1 आणि बीटा 2 फाइंड करायचे, राईट. बीटा 1 फाइंड करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आपल्याला आहे कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेसचा, तो तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करा, जो काय कॉन्स्टंट असेल तो तुमचा बीटा 1 असणार आहे, सेम ऍज दॅट ऑफ बीटा 2. ओके, आता ह्या ठिकाणी सिन्स बीटा 2 इज ग्रेटर दॅन 3, कारण की आपली बीटा 2 ची व्हॅल्यू किती आली, 9.80 मिळालेली आपल्याला, म्हणजेच काय असणार आहे, बीटा 2 इज ग्रेटर दॅन 3, सो दॅट्स वाय द गिव्हन कर्व इज अ लेप्टोकर्टिक कर्व. ओके, आता ह्या ठिकाणी ह्या कमेंट्स कशावरून दिलेल्या, आपण ह्या ठिकाणी जो आपल्याला डायग्राम दिलेली आहे त्याच्यानुसार, म्हणजेच काय दिलेलं आहे, बीटा 2 इज ग्रेटर दॅन 3 असेल तर काय असणार आहे, तो लेप्रोकर्टिक. त्याच्यानंतर बीटा 2 इज इक्वल टू जर ऍक्युरेट 3 असेल तर त्या ठिकाणी असणार आहे मिसोकर्टिक. ओके, आणि बीटा 2 इज लेस दॅन 3 असेल तर त्या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला, प्लॅटिकर्टिक. असे आपल्याला हे तीन डिस्ट्रीब्युशनचे आपल्याला व्हॅल्यूज सॉरी डिफरंट आपल्याला कर्व सांगितलेले. ओके, म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला कर्व कोणता मिळतोय, आपल्याला लेप्टोकर्टिक कर्व आपल्याला ह्या ठिकाणी
मिळतोय. ओके, कमेंट सांगितले, सो दॅट्स वाय ही दॅट्स इट. आपल्याला एवढी जी कमेंट आहे तेवढी दिली तरी सफिशियंट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला पार्ट दिलाय कोरिलेशन अँड रिग्रेशन. ओके, बायव्हेरिएट डेटा दिलेला आहे आपल्याला ह्या ठिकाणी. बायव्हेरिएट डेटा मीन्स व्हॉट, आपण बघूया. वेन वी डू एनी डू द ओनली वन मेजरमेंट ऑफ इच ऑब्झर्वेशन, देन इट इज कन्सिडर ॲज अ युनिव्हेरिएट अनालिसिस. इफ मोर दॅन मेजरमेंट्स इज मेड ऑन इच ऑब्झर्वेशन, देन इट इज कन्सिडर ॲज अ मल्टीव्हेरिएट अनालिसिस. Hence, if exactly two measurements are made on each observation, then it is called as a bivariate. Okay, definition काय मिळाली आहे? If exactly two measurements are made on the each observation, then it is called as a bivariate analysis. Okay, in this section, we mainly discuss the bivariate analysis, where as any two variables are considered bivariate data, can be showed in the table with two columns. Okay, okay, observations dilele aplyala observation 1, observation 2 and observation 3, and xy cha terms aplyala kay honar ahet, tumcha observations nusar kay zalele change zalele. Okay, two variables so that's why ya tikane apan kay tela mhantoy ki bivariate analysis. Okay, tyanantar pudcha jo ahe to dilela ahe scatter plot. स्कॅटर प्लॉटमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट ग्राफिकल समरी ऑफ द बायव्हेरिएट डेटा एक्स वाय ऑन द ग्राफ बाय मीन्स ऑफ द प्लॉट पॉइंट्स इज कॉल्ड एज अ स्कॅटर ऑर डॉट डायग्राम. हियर इच पेअर एक्स वाय रिपीट इज बाय सेम डॉट ऑर क्रॉस एक्स ऑन द सिम्पल ग्राफ पेपर. द नंबर ऑर डॉट्स ऑर क्रॉस इंडिकेट्स द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. Scatter diagram or plot gives a better understanding about the nature of the relationship between variables for scatter plot. Okay, no correlation or independent correlation sangitele. If the dots are not shown in a particular tendency, then it is within these variables are not correlated or they are independent, so that's why no relation exists between x and y. Okay, if the dots shows upward or downward trends, the variables are said to be positively correlated. If dots are lies on the straight line from lower to lower left corner to upper left corner, then the correlation is called as a perfectly positive correlation. Okay, if the dots shows the downward from top of the left corner to lower right corner, then the correlation is called as a negatively correlated. Khale diagrams dilele from zero kodun aplyala purnapane jasa data vadto tasya nusar aplyala kay sangitlele ki tumcha left corner to right upper right corner paryanta tumcha jo data jat asel tela apan kay mhanto perfectly positively correlation kiwa correlated points. आणि जर तुमचा डाउनवर्डच्या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा हाय ॲट द लेफ्ट कॉर्नर अँड लोअर ॲट द राईट कॉर्नर असेल, तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की परफेक्टली निगेटिव्ह कोरिलेटेड. ओके, आणि कसंही फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा असेल की ज्यांच्यामध्ये कुठेही पॉईंट्स आपले विस्तर म्हणजे वेगवेगळे असतील, त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, नॉट कोरिलेशन, त्यांच्यामध्ये कोणतंही कोरिलेशन नाहीये. ओके, पुढे पॉईंट दिलाय कोरिलेशन. इन मेनी टाइम्स वी कन्सिडर कम अक्रॉस सिच्युएशन वेअर टू व्हेरिएबल्स आर इनर रिलेटेड. इफ टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय चेंजेस सच दॅट द व्हेरिएबल्स इन वन व्हेरिएबल अफेक्ट द चेंज इन द other variables, then these variables are said to be correlated and this relationship is called as a correlation. For example, relationship between income and expenditure, relationship between price and demand. Okay, pude ka dilele types dilele aplyala correlation cha. First type ka hai positively correlated. Okay, positively correlated madhe ka sanghitle, if the increase is said variables corresponds to an increase in the other variable, then the correlation is called as a positively correlated. Kyun positive correlation.
पुढे दिलेला आहे आपल्याला निगेटिव्ह कोरिलेशन. इफ इन इफ इन्क्रीज इन द इन वन व्हेरिएबल करस्पॉन्ड टू द डिक्रीज इन अदर व्हेरिएबल देन द कोरिलेशन इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह ऑर इनवर्स कोरिलेशन. इफ देर इज अ नो रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स देन दीज व्हेरिएबल्स इज सेड टू बी इंडिपेंडंट. ओके, अँड लास्ट वन दिलेलं आपल्याला परफेक्ट कोरिलेशन. If two variables vary in such a way that their ratio is always constant, then the correlation is called as a perfect correlation. Okay, तर हे आपल्याला टाइप्स दिले कोरिलेशन चे, निगेटिव्ह कोरिलेशन, पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि परफेक्ट कोरिलेशन चे. पुढचा पॉइंट आपल्याला कोव्हेरियन्स दिलाय. Let us consider n pair observation of two variable x and y such as x1 y1 x2 y2 up to xn yn where x1 x2 up to xn are observed values of x and y1 y2 up to yn are observed values of y. The derivation of x values from their mean x bar are x1 minus x bar, x2 minus x bar up to xn minus x bar. Similarly, the deviation from y values from their mean y bar are y minus y bar, y2 minus y bar up to yn minus y bar. Then the sum of the n product divided by n would be defined as covariance of x and y, and they're denoted by covariance of xy. म्हणजेच काय करतो आपण, सी ओ व्ही इन ब्रॅकेट एक्स वाय ह्या टर्मनी आपण डिनोट करतो, विच इज इक्वल टू x1 मायनस एक्स बार y1 मायनस वाय बार प्लस x2 मायनस एक्स बार इंटू y2 मायनस वाय बार अप टू xn मायनस एक्स बार इंटू yn मायनस वाय बार. ओके, डिवायडेड बाय n. ओके, सो दॅट्स वाय इन दिस समेशन we will one by n आहे तो आपण सेपरेट आउट करून घेतोय. आणि आतमध्ये आपल्याला काय मिळतं, समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार. ओके, विच इज इक्वल टू आपल्याला काय होतं ह्या ठिकाणी मिळतंय की पूर्णपणे ही जी टर्म आहे ती आपण एक्सपांड केल्यानंतर आपल्याला हा जो ब्रॅकेट दिलाय तो पूर्ण ब्रॅकेट आपल्याला फाईन होतोय. त्याच्यानंतर आपण काय करतो, ह्या ठिकाणी प्रत्येक इच आणि एव्हरी आपल्याला जे समेशन आहे ते आपण काय केलं, सेपरेट आउट फाईंड करून घेतले. सो दॅट्स वाय आफ्टर रिमूव्हिंग दिस समेशन इच अँड एव्हरी समेशन आउट, त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, कोव्हेरियन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1/n इन ब्रॅकेट समेशन ऑफ एक्स आय मायनस सॉरी एक्स आय इंटू वाय आय ब्रॅकेट कम्प्लीट मायनस एक्स बार इंटू वाय बार. ओके, तर हा आपल्याला काय दिलेला आहे, कोव्हेरियन्सचं फॉर्म्युला दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन्समध्ये कोव्हेरियन्स फाईंड करायला विचारला जाईल त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. इन नेक्स्ट लेक्चर आपण कोव्हेरियन्सचे जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण फाईंड करून घेऊया. ओके, आतापर्यंतचे पॉईंट्स कुणाला काही कळले नसतील तर मला व्हॉट्सअपवरती कळवा. ओके, थँक्यू.